अमृता रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. हॅलो फ्रेंड्स, मी अमृता तुमचं आमच्या चॅनलमध्ये अतिशय मनापासून स्वागत करते. तर आज आपण रव्याची बर्फी कशी करायची ते बघणार आहोत. अतिशय कमी साहित्यामध्ये आणि झटपट होणारी आहे. तुम्ही तर बघू शकता, एकदम मस्त आपली बर्फी जी आहे ती निघालेली आहे. चवीला सुद्धा अप्रतिम लागते. चला तर मग सगळ्यात आधी आपण साहित्य बघून घेऊयात. इथे फक्त 5 ते 6 साहित्यामध्ये आपण ही बर्फी करणार आहोत. तर इथे सगळ्यात आधी दूध घेतलेलं आहे, बदाम, साखर आणि इथे साजूक तूप घेतलेलं आहे, जे तुम्ही डालडासुद्धा वापरू शकता. आणि इथे सुजी रवा वापरलेला आहे. बारीक रवा आपल्याला इथे वापरायचा नाही आहे, जाडच रवा आपल्याला इथे घ्यायचा आहे. तर एक वाटी इथे सुजी घेतलेला आहे. जायफळ घेतलेलं आहे, ते वेलचीपूडसुद्धा तुम्ही इथे वापरू शकता. तर साहित्य आपण बघितलेलं आहे. तर सगळ्यात आधी आपण इथे दूध जे आहे ते गरम करायला ठेवणार आहोत. तर आपलं दूध जोपर्यंत गरम होते तोपर्यंत आपण कढईमध्ये 1 चमचा तूप टाकून घेणार आहोत. तूप वितळल्यानंतर यामध्ये आपल्याला रवा जो आहे तो भाजून घ्यायचा आहे. तर आता आपल्याला काय करायचं, याला परतून घ्यायचे साधारण 3 ते 4 मिनिट. याचा फक्त आपल्याला कलर बदलून घ्यायचा आहे, तांबूस कलर येईपर्यंत. जास्त आपल्याला याला लाल करायचं नाहीये. तर इथे रवा जो आहे तो व्यवस्थित भाजून झालेला आहे. तर इथे यामध्ये दूध टाकणार आहे. लागत आवश्यकतेनुसारच आपल्याला यामध्ये दूध टाकायचं आहे. जितका रवा त्याच्या 2 पट आपल्याला दूध घ्यायचं आहे. म्हणजे 1 वाटी जर रवा घेतला असेल तर 2 वाटी इथे दूध घ्यायचं आहे. तर थोडं थोडं आपल्याला यामध्ये दूध टाकून याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथे दूध जे आहे ते टाकून घेते आहे मी थोडं थोडं. याला आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आता यामध्ये आपल्याला साखर टाकायची आहे. तर मी इथे 1 वाटी साखर घेतलेली आहे. जितका रवा घेतला तितकी यामध्ये साखर घालणार आहे. जर तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही इथे साखरेचं प्रमाण कमी जास्त करू शकता. आपली साखर वितळलेली आहे आणि आता यामध्ये जायफळ किसून घालणार आहे. तुम्ही इथे वेलचीपूड सुद्धा वापरू शकता. याला आता थोडासा घट्टसरपणा आलेला आहे. तर आता काय करायचं आहे आपल्याला, याच्या आता गॅस बंद करून घ्यायचा आहे. इथे प्लेट घेतलेली आहे, याला मी थोडंसं तूप जे आहे ते लावून घेतलेलं आहे. आता हे जे मिश्रण आहे ते आपल्याला यावरती टाकून याला व्यवस्थित पसरून घ्यायचं आहे. तुम्हाला बर्फीची जशी जाडी आवडेल तशा पद्धतीने याला पसरून घ्यायचं आहे. तर मी इथे याला व्यवस्थित पसरून घेतलेलं आहे. यावरती थोडेसे बदाम जे आहे ते टाकून घेणार आहे. दुसरे ड्रायफ्रूट सुद्धा तुम्ही इथे वापरू शकता. आता काय करायचं आहे, तर साधारण आपल्याला 1 ते 2 तास याला फ्रीजमध्ये ठेवायचं आहे. तर साधारण 2 तास मी याला फ्रीजमध्ये ठेवलं होतं. आता आपल्याला याच्या वड्या ज्या आहेत त्या पाडून घ्यायच्या आहेत. सगळ्यात आधी याला रूम टेम्परेचरवर थंड करून घ्यायचं आहे. मगच आपल्याला याला फ्रीजमध्ये ठेवायचं आहे. एकदम गरम आपल्याला याला फ्रीजमध्ये ठेवायचं नाही आहे. तर इथे वड्या ज्या आहेत ते पाडून घेतलेल्या आहेत. किती अलगद निघत आहेत या वड्या. तर इथे आपली बर्फी जी आहे ती एकदम मस्त तयार झालेली आहे. चवीला अप्रतिम लागते आणि कमी साहित्यामध्ये झटपट होणारी आहे. तर इथे सगळ्या वड्या ज्या आहेत त्या मी इथे पाडून घेतलेल्या आहेत. आपली बर्फी इथे तयार झालेली आहे. मी तुम्हाला इथे एक मोडून दाखवते. ड्रायफ्रूट्सची भरडसुद्धा तुम्ही या मिश्रणामध्ये टाकू शकता. ज्यावेळेस आपण बर्फी तयार करतो त्यावेळेस किंवा वरतून गार्निशिंगसुद्धा करू शकता. तर इथे आपली बर्फी जी आहे ती तयार झालेली आहे.
जर व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका, आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करा. थँक्यू.